हॅलो मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गसंख्या आणि त्यांच्या गुणधर्माशी संबंधित उदाहरणं पाहिलीत. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्यांच्याशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुकांबद्दल जाणून घेऊ. चला, दिले गेलेले विधान बरोबर किंवा चूक ते ओळखूया. वाटल्यास तुम्ही व्हिडिओला इथे थांबवून उत्तराबद्दल विचार करू शकता. जर तुम्हाला हे विधान खरे वाटत असेल तर तुम्ही असा विचार करत असाल की या संख्येच्या शेवटी 4 आहे तर ही संख्या एक पूर्ण वर्ग संख्या असेल, परंतु हे चुकीचं आहे. चला ह्या संख्येचे घटकीकरण पाडूया. घटकीकरण पाडल्यानंतर आपल्याला लक्षात येते की संख्या 54 ला आपण पूर्ण संख्या म्हणून कोणत्याही संख्येच्या वर्गाच्या रूपात लिहू शकत नाही, त्यामुळे हे विधान चूक आहे. चला आता पुढचे विधान बघूया. संख्या 1987 च्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येईल, बरोबर कि चूक? वाटल्यास तुम्ही व्हिडिओला इथे थांबवून उत्तराबद्दल विचार करू शकता. कधी कधी बरेच लोक वर्गाच्या ऐवजी त्या संख्येला 2 ने गुणतात. जर तुम्ही या संख्येला देखील 2 ने गुणले तर तुम्हाला गुणाकाराच्या उत्तराच्या संख्येच्या एकक स्थानी 4 प्राप्त होतील, जे चूक आहे. चला ह्याचे बरोबर उत्तर बघूया. दिल्या गेलेल्या संख्येच्या एकक स्थानी 7 आहेत आणि आपल्याला माहिती आहे की या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 ही संख्या येते. ह्याचा अर्थ 1987 वर्गाच्या एकक स्थानी देखील संख्या 9 येईल, त्यामुळे हे विधान चूक आहे. चला आता हे विधान पडताळून पाहूया. वाटल्यास तुम्ही व्हिडिओ येथे थांबवून उत्तराबद्दल विचार करू शकता. जर तुम्हाला हे विधान चूक वाटत असेल तर तुम्ही असा विचार करत असाल की 64 ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे आणि शेवटी ह्या संख्येच्या शेवटी 0 आहे, त्यामुळे ही एक पूर्ण वर्ग संख्या असेल, परंतु हे चूक आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्ण वर्ग संख्या असण्यासाठी कोणत्याही संख्येच्या शेवटी 0 संख्या समान असली पाहिजे. ह्या संख्येत 0 संख्या 3 आहे जी समसंख्या नाही, त्यामुळे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही, त्यामुळे हे विधान चूक नाही तर बरोबर आहे. आता तुम्ही हे विधान बघा. वाटल्यास तुम्ही व्हिडिओ इथे थांबवून उत्तराबद्दल विचार करू शकता. जर तुम्हाला हे विधान खरे वाटत असेल तर तुम्ही असा विचार करत असाल की या संख्येच्या शेवटी 0 संख्या सम आहे, त्यामुळे ही एक पूर्ण वर्ग संख्या असेल, परंतु हे चूक आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी 0 संख्या सम असली पाहिजे, परंतु हे आवश्यक नाही की ज्या संख्येच्या शेवटी 0 संख्या समान असेल ती एक पूर्ण संख्या असेलच. चला दिल्या गेलेल्या संख्येचे घटकीकरण पाडूया. इथे आपण पाहिले की ह्या दिल्या गेलेल्या संख्येला पूर्णपणे कोणत्याही संख्येच्या वर्गाच्या रूपात लिहिले जाऊ शकत नाही, त्यामुळे ही संख्या एक पूर्ण वर्ग संख्या नाही, त्यामुळे हे विधान चूक आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्गसंख्या आणि त्यांच्या गुणधर्माशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुकांबद्दल शिकलो. आशा आहे की पुन्हा तुमच्याकडून ह्या चुका होणार नाहीत. धन्यवाद.